जागतिक स्वच्छता दिनानिमित्त सिडको वाळूज महानगरातील गणपती मंदिरात नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मौखिक स्वच्छता दिनानिमित्त सिडको वाळूज महानगरातील गणपती मंदिरात नागरिकांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरोग्य कीर्तनकार डॉक्टर एम डी सकपाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की माणसाचे तोंड हे सर्व रोगांच्या जंतूचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे तोंड नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. निरोगी राहायचे असेल तर तंबाखू, गुटखा, सिगारेट, पान, दारू या व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले. यावेळी निसार शेख, रावसाहेब प्रधान, योगेश बादले, मिर्झा अहमद आदींसह अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.